तिथून एक तक्रार आली होती अल्पवयीन मुलीची की तिच्या भावाने जनवरीच्या कालावधी जनवरी 2022 कालावधीचे असे शरीर संबंध ठेवले व त्यातून तिला गर्भधारणा झाली. यामध्ये सर्वप्रथम सूर्याजीचे कुटुंबीय हे दवाखान्यात गेले होते आणि तिथून आम्हाला जो काही कॉल आला त्या आधारे आम्ही तिथे गेलो आणि त्यावरून आम्ही रिपोर्ट घेतली आणि शनिवारच्या उशिरा रात्री आम्ही कलम 376 आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला. ते अगोदर म्हणजे ते घरचा विषय असल्यामुळे सांगण्यास तयार नव्हते, परंतु सखीवन स्टॉप सेंटरच्या ज्या कार्यसेविका आहेत किंवा त्यांनी थोडंसं त्यांना सहानुभूतीपूर्वक बारक्याने विचारपूस केली तेव्हा त्यांनी सांगितलं की हे एकांत साधून सख्या भावानेच ते केलेलं आहे. भाऊसुद्धा अल्पवयीन आहे आणि त्याला ताब्यात घेऊन बाल न्यायाधीश अंदरकर यांच्या समक्ष त्याला हजर करण्यात आलेली आहे.